राज्यातून अमरावतीत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे. संपात फूट पडल्याचं दिसतंय. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. सुकाणू समितीचा निर्णय मान्य नाही असं देखील या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका या सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडलेली आहे. एकीकडे आपण बघतोय की सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केलं, तर अमरावतीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे. त्यामुळे संपात फूट पडल्याचं दिसतंय. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे. सुकाणू समितीचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही, कारण GR निघेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका काही सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून अमरावतीमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं या सरकारी कर्मचाऱ्यांमध्येच बाचाबाची झालेली आहे. एकीकडे संप मागे घेतल्याची घोषणा काही तासांपूर्वी झाली आणि त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये देखील फूट पडल्याचं दिसतंय. GR निघत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गटानं मांडलेली आहे. सुकाणू समितीचा निर्णय, संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं हे कर्मचारी म्हणतायत. GR निघू द्या अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. सुकाणू समितीने जो निर्णय घेतलेला आहे, मध्यवर्ती समितीने तो जो निर्णय झालेला आहे, त्याच्यासाठी आम्ही अमरावतीकर जेवढे कर्मचारी आहोत त्याचा निषेध करतो आहे. आम्हाला हा तुमचा निर्णय मान्य नाही आहे. आम्ही 14 तारखेपासून इथे हमाला नाही करत आहो. तुम्ही तिकडे परस्पर निर्णय घेता कसे? तुम्ही आम्हाला आमच्या समन्वय समितीची पहिले बैठक घ्यायला पाहिजे होती, त्यांचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकायला पाहिजे होतं, त्यानंतर तुम्ही उद्या निर्णय घ्यायला पाहिजे होता. तुमच्या या सगळ्या सर्वत्र जे माध्यमांमधून जे सगळ्या गोष्टींना मेसेज चालले, आम्हाला लोकांचे फोन येत आहेत, त्यामुळं आम्ही हा जो आपण निर्णय घेतलेला हा मान्य करत नाही. उद्यापासून आमचा अमरावतीचा संप कंटिन्यू राहील. जोपर्यंत आम्हाला सरकार शासन GR देत नाही लेखी स्वरूपात, तोपर्यंत आमचा संप मागे येणं नाही आहे. हा खूप कडकडीचा आक्रोश आमचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू होत आहे. आता आम्हाला कुठल्या समितीची गरज नाही, आम्ही स्वतः आता हा संप आणि हा पुढचा लढा आता आम्ही इथून ठरवणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे